हरे कृष्ण तर असं होतं आपल्या जीवनामध्ये कधी कधी की आपण एखादी गोष्ट पाहतो ती पाहिल्यावर आपल्याला ते आवडू लागते ती वस्तू असेल व्यक्ती असेल किंवा त्यात ठिकाण असेल किंवा परस्पर आकर्षण असेल मुलामुलींमधलं तर त्यांना वाटतं बरं आहे पहिल्याच भेटीमध्ये किंवा असं म्हणतात ना पहिली नजर मी असं वाटतं हे ठीक आहे चांगलं वाटतं आहे आणि त्या आकर्षणामध्ये आपण गुरफटून जातो पण ते आकर्षण काही जास्त टिकणार नसतं कारण या जगातील प्रत्येक गोष्ट जशी त्याला सुरुवात आहे तश त्या गोष्टीला शेवटपण आहे त्यामुळं सुरुवातीला एखादी गोष्ट म्हणजे आकर्षक वाटणारी ती नंतर ते आकर्षण तसं राहील असं नाही कारण ते वस्तू जेव्हा ते आकर्षक वाटत होते आपल्याला ती वस्तू असेल व्यक्ती असेल ठिकाण असेल ते आकर्षण पूर्वीसारखं न राहण्याचं कारण आहे काळ काड़। जो काळाचा प्रभाव होत जातो त्या काळाच्या प्रभावामुळं ती जी वस्तू किंवा व्यक्ती आहे त्या काळाच्या प्रभावामुळे त्याच्या त्या वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये परिवर्तन होत जातं तर त्यामुळं एखादी आवडलेली गोष्ट ती पुन्हा ती आवडतच राहील असं नाही आहे त्या त्या बदल झाल्यामुळं एखादी गोष्ट पहिल्या पाहिल्यांदाच पहिली नजर मी आवडलेली गोष्ट पण ती आता ती आवडत नाही का बरं कारण ते पूर्वीचं जे सौंदर्य ते आकर्षण ते पाहत राहायची जी इच्छा ती राहिली नाही का बरं कारण तसं ते राहिलं नाही पहिलं होतं तसं म्हणून म्हटलं ना दिसतं तसं नसतं म्हणून जगफसतं किंवा दुरून डोंगर साजरे एखादी गोष्ट खूप छान वाटते पण जवळ गेल्यावर कळतं की काय एवढी छान नाही आहे एखादी वस्तू हवी हवीशी वाटते पण कळते एवढी चांगली नाही वस्तू म्हणून आपण पाहतो बऱ्याच वेळेला जे प्रेम 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 म्हणतात पण ते बाह्यदृष्टीने काय फक्त आकर्षण शारीरिक आकर्षण आज वाटतं छान आकर्षण अभिनेता अभिनेत्री खूप सुंदर दिसतात सिनेमामध्ये मूवीमध्ये ते आकर्षण वाटतं पण काळानंतर काळाच्या प्रभावामुळं त्यांचे शरीर किंवा चेहरा मोहरा बदलून जातो सुरकुत्या येऊ लागतात किती जरी रंगवलं तरी पण त्या आतनं सुरकुत्या तर जात नाहीत दिसतातच काही काळानंतर तर त्यामुळं हे निश्चित असायला हवं की आपली जी खरी नजर कुठं जायला हवी आपल्याला कुठली वस्तू आवडायला हवी कुठलं ठिकाण आय आवडायला हवं हे आपण ठरवलं पाहिजे अर्थ आपण ठरवण्यापेक्षा हे आधीच ठरवलं आहे भगवंताने कारण सर्वात जास्त आकर्षण जे, जे म्हटलं ना य कर्षती ना था था। ते कृष्ण जे सर्वांना आकर्षित करून घेणे ते कृष्ण आहेत अर्थात तेच पांडुरंग विठ्ठल आहेत ते सर्वांना योगायुगांपासून सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात त्यांचं जे सौंदर्य आहे ते फक्त पहिल्या भेटीपुरतं सौंदर्य नाही येते ते सौंदर्य टिकणार आहे कायम आहे त्यांच्यावर काळाचा प्रभाव यासाठी होत नाही कारण ते काळ म्हणजेच त्यांचाच प्रतिनिधी आहे काळ म्हणजे भगवंताचं एक स्वरूप असल्यामुळं तो काळ सर्वांना ग्रासतो त्यांच्यामध्ये वृद्धत्व आणतो ते आकर्षण कमी करतो तसं भगवंताच्या बाबतीत होत नाही भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत त्यांचं आकर्षण जे होतं तेच राहतं जेव्हा भगवान श्रीकृष्ण या भूतलावरती होते तेव्हा एकशे पंचवीस वर्षाचं वय असेपर्यंत या भूतलावरती होते त्यावेळेला पण का ते अगदी एखाद्या तरुणासारखं दिसत होते त्याने कुठलं कॉस्मेटिक सर्जरी किंवा कुठला काय उपाय काही केलं नव्हतं कारण त्यांचं ते मूळचं सौंदर्य म्हणून त्यांच्या सौंदर्याला म्हटलं सच्चिद आनंद शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय असं त्यांचं शरीर आहे ते दिव्य शरीर आहे भौतिक नाही पुण्या भौतिक जगातलं शरीर असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल त्या सुरुवातीला भले आकर्षणाचे वाटतील पण आपण त्यात फसून न जाता आणि आपण त्यात फसून गेलो आणि ते आकर्षण संपलं किंवा त्या हवी असणारी वस्तू व्यक्ती नाही मिळाल तर आपण काय म्हणतो निश्चितच आपण फ्रस्ट्रेट होणार निराश होणार उदासीन होणार हे सगळं होण्यापेक्षा आपण अशा व्यक्तीशी प्रेम करावं अशा व्यक्तीकडं आकर्षित व्हावं जे आकर्षण कधी संपणार नाही जे सौंदर्य कधी संपणार नाही तर भगवान श्रीकृष्ण त्यांना भगवान यासाठी म्हणतात कारण त्यांच्यामध्ये सहा ऐश्वर पूर्णपणे आहेत श्लोकच आहे ऐश्वर्यास्य समग्रस्य वीर्यस्य यशसा श्रीय ज्ञान वैराग्य शैव षण्णाम भग इतिंगना याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्णांमध्ये सहा ऐश्वर पूर्णपणे थोडी थोडी नाही पूर्णपणे ते सौंदर्यवान आहेत यशवान आहेत आणि बलवान आहेत धनवान आहेत वैराग्यवान आहेत आणि ज्ञानवान आहेत ह्या सहाच्या सहा गोष्टी थोड्या वेळेपुरते नाहीत कायमस्वरूप आहे त्यांच्याकडं आणि विशेष करून त्याचं जे म्हणजे आकर्षण आहे त्या सर्व गोष्टींचं ते किंवा त्याचा जो भांडार आहे साठा आहे तो काही दिवसापुरता आणि तो कायमचा त्यांच्याकडं आहे म्हणून त्यांना भगवान म्हटलेलं आहे म्हणजे भगवान ते धारण केलं त्यांनी अर्थात त्यातल्या काही गोष्टी आपल्याकडं थोड्या काळासाठी असू शकतात पण ते कायमचं नाही काही काळासाठीच असणार आहे म्हणून आपण हे ओळखलं पाहिजे की या भौतिक जगातल्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन परत नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा आपण भगवंताच्या सौंदर्याकडे आकर्षित व्हावं जेणेकरून ते शाश्वत सौंदर्य आहे ते आकर्षण शाश्वत आहे आणि त्यामुळं खरं तर आपण शरीर नसून आत्मा असल्यामुळं आत्मा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे तर त्यामुळं या आत्म्यानं भगवान श्रीकृष्णांकडं आकर्षित व्हावं हाच खरं तर म्हणजे आत्म्याचा धर्म आहे स्वभाव आहे आणि ते आकर्षण उत्पन्न किंवा ते आहे ते हृदयामध्ये भगवंतात आपण अंश असल्यामुळं पण ते आकर्षण कसं आपण जागवायचं बरं कसं ते वाढीस आणायचं आहे तसं एखादं शेतकरी आहे तो जमिनीमध्ये बी पेरतो बी पेरून त्याला खत पण देतो आणि नंतर ते बीज अंकुरित होतं रोपटं होतं झाड होतं त्याच पद्धतीनं आपणही भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकायचं त्यांच्याविषयी कथा ऐकायची त्याच्यामुळं काय होतं त्यांचं नामच पण केल्यामुळं आपल्याला ते हृदयातलं जे भक्तीचं किंवा त्यांच्या आकर्षणाचं जे बी पेरलं आहे वाड़त है 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 अर्था है अर्था ते वाढत वाढतं आणि अशी विस्थिती येईल की आपल्याला फक्त भगवंताविषयी आकर्षण उत्पन्न होईल आणि खरं तर आत्म्याचं तेच मूळ स्थान आहे अर्थातच या जागात वावरताना आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेतच आपले कर्तव्य म्हणून अर्थात ते करत असतानाच आपण त्या अगदी कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं अगदी योग्यरित्यानं करायच्या आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला हे निश्चितच लक्षात असायला हवं की या जगातली कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाही आहे मग ते आकर्षण असेल कुठल्याही बाबतीत असेल पण भगवान श्रीकृष्ण विठ्ठलच असे आहेत की जे शाश्वत आकर्षण देणारे आहेत हरे कृष्ण